पंढरपुरात दोन दुकानात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 15 लाखांचं नुकसान झालं। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। वाळूज महानगरातील पंढरपुरात शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास दोन दुकानांना अचानक आग लागून सुमारे 15 लाख रुपयांचं नुकसान झालं। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। औरंगाबाद नगर महामार्गावरील पंढरपूर येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या दीपक ऑनलाईन लॉटरी या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। त्याचबरोबर लगतच असलेल्या बिकानेर भांडार या दुकानाला देखील आग लागली। या आगीत सुमारे 15 लाख रुपयांचं नुकसान झालं। घटनेची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाने मोठ्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली। यावेळी MIDC वाऊज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मदत कार्य केले। मात्र घटनेची MIDC वाऊज पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नसल्याचं सांगण्यात आलं।